गप्पा खूप छान रंगत आहेत, कारण आज जरा वेगळ्या ढाटणीच्या वेगळ्या गप्पा सुरू आहेत. सो इथं ते कोणाची कॉलर धरली आहे कधी? मी हो धरली आहे. म्हणजे तुला सांगू का, मी एकदा आपल्या शूटिंगच्याच दरम्याने, म्हणजे मला ना अन्याय सहन होत नाही, मला नियम एकाला एक नियम दुसऱ्याला दुसरा नियम हेही सहन होत नाही. जे असेल ते, कारण आपण माणसं सगळी सारखी आहोत, कलाकार म्हटल्यानंतर सगळे सारखे आहे. तिथे हा ए ग्रेड, तो बी ग्रेड, सी ग्रेड, हे लोक ठरवत असतात, आपण ठरवायचं नसतं. तर अशा गोष्टी जेव्हा होतात ना, तेव्हा वाटतं की साटकन धरून कानफाडीत मारावी. मिळाली मिळाली आहे. मी टॅक्सी ड्रायव्हरला पण मारलेली आहे. म्हणजे हल्ली तर टॅक्सीवाले तुला माहितीये की थांबतच नाही. म्हणजे आपण किती म्हटलं थांबा तरी थांबत नाही, की आपण बसलं तरी म्हणतात नाही नाही हमें नाही जाना है. मग मी विचारते तुला कुठे दिल्लीला जायचंय का, मी उतरणारच नाही, तू मला घेऊन जायचं नाही तर एक तर पोलीस स्टेशनला तरी गाडी नाही तर मार तरी खा माझा, दोन पैकी एक काहीतरी. मग तो जातो घेऊन, कारण ह्या लोकांशी असं नाही वागलं तर काही होणार नाही रे. कारण आपण, आणि हे सगळं होण्यापाठी मागे कारण तुला एक सांगते, की जी आपल्या आजूबाजूला माणसं असतात ना, आणि ती काही वेळेला आपल्याला असं वागायला भाग पाडतात, असं बोलायला भाग पाडतात, की आपण खूप काही सहन करत असतो. नवीन येतो तेव्हा आपण तर सगळेजण सहन करत असतो सगळ्या गोष्टी, पण एकदा कळायला लागलं ना की हा ही मऊ स्वभावाची आहे ना, चला चलता आहे रे चलता आहे, असं जेव्हा व्हायला लागतं ना, तेव्हा मग कुठेतरी असं, मग तेव्हा माझा अवतार मी धारण करते. काय या अशा स्वभावामुळे रोज संध्याकाळी, म्हणजे सकाळी शूटिंगला किंवा कामानिमित्त बाहेर पडलेली ही माऊली संध्याकाळी दुर्गेचा अवतार घेऊन येईल का सरस्वतीच्या रूपानं येईल, हे टेन्शन असतं का? नाही, मला टेन्शन नसतं, कारण मला दोन्ही रूप माहितीये, सरस्वती माहिती आहे आणि दुर्गाही माहिती आहे. ज्याला दुर्गेचा अवतार असतो त्या मी दोन्ही कानामध्ये कापसाचा बोळा घालतो. म्हणजे सांगायचा उद्देश असा की हा विनोदचा जर भाग सोडला तर मी शांत होतो, की मला माहितीये दुर्गेनंतर थोड्या वेळी सरस्वती होणार आहे, होणार आहे एवढी खात्री असते. तो जो क्षण असतो तो फक्त जाऊ द्यायचा, हे माझं तत्व आहे आणि मी तेवढं पण पाळतो. हे कदाचित माझ्या यशाचा गमक असतो. गप्प राहणे, बघत राहणे आणि वेळच ठरवेल काय होणार आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पण आता जरा मला प्रश्न विचारायचे आहेत, म्हणजे आपण जे नेहमी होम मिनिस्टर मध्ये काही तीन प्रश्न विचारतो आणि मग जी उडणारे तारांबण, त्यामुळे आता मला या दोघांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आता तुम्ही जिथे बसलेले आहात त्याच्या पाठीमागे एक छान अशी चौकट आहे संपूर्ण, हा, त्यावरती फोटो फ्रेम किती आहेत? माझ्यामध्ये चार आहेत. चार मी नमस्कार. किती आहेत? पाच. पाच फोटो आहेत. कॉन्फिडन्स, अभिनंदन, एक उत्तर बरोबर आले. खर तर मी विचारणार होतो की घरात पुरस्कार किती ठेवलेले आहेत, पण जाऊ दे, फारच ते अभ्यासाचं झालं असतं. तर आता मला सांगायचं याला, आता मी एक जो प्रश्न विचारणार, एक शब्द विचारणार, त्या शब्दाला मराठीत काय म्हणतात? हा, सबवेला मराठीत काय म्हणतात? सबवेला नाही सांगता येणार मला. भोगदा हा शब्द असू शकत नाही, कारण त्याचं टनी धरते खरा. मी सांगू? नाही मला नाही सांगते. बरं, सविता ताई, भुयारी मार्ग. भुयारी मार्ग, हा, चला. पण अजूनही बक्षीस मिळालेलं नाही, कारण तुमचं बक्षीस होत खरं. आता यांनी जरी यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं ना तर बक्षीस मिळू शकणार. लाऊड स्पीकरला मराठीत काय म्हणतात? जो या घरातून अनेकदा लागतो आणि ऐकायला जात असेल. मी सांगू शकतो, ध्वनिक्षेपक. बरं, हे आपण बक्षीस एवढ्यासाठी देणार आहोत कारण आजचा हा विशेष भाग आहे आणि यालाच म्हणतात वेगळ्या पद्धतीने संसार, की एकाच्या हातातून सुटलेला कॅच लगेच दुसऱ्याने पकडायचा असतो. आणि आता तिसरा प्रश्न, ज्याच्यामध्ये मी एक विषय देणार, त्या विषयावरून निबंध लिहायचा, हा, म्हणजे न थांबता ढपाढप ढपाढप वाक्य बोलायचे. ह्या प्रश्नाचं उत्तर एका मिनिटामध्ये खास्ट व्यक्तिरेखेत जाऊन निबंध लिहायचा आहे, हा, आणि एका मिनिटात जितकी वाक्य होणार ना तितकं बक्षीस मिळणार आहे. खास्टच्या भूमिकेत जाऊन मला सांगायचं, माझ्याशी जर कोणतरी वाईट वागला ना तर वेळ सुरू झाली तर त्याचं कानफाड फोडून टाकीन मी. एक, गळा धरून असं वळेन मी आणि म्हणेन नालायका काय करतोयस हे, काय चाललंय? दोन, अग मी बोलतेय तुझ्याशी, तुला कळतय का?
तीन शिरे बाबा 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 समजा कोण वाईट वागलं हे तुम्हाला रस्त्यात नाही त्याला कोणी धक्का मारला काय रे दिसत नाही रे तुला डोळे फुटले काय रे तुझे हा बायकांना धक्का मारून जातोस ते मेल्या काय आया बहिणी नाही ते नाही तुला घरी बायको आहे ना मेल्या तुझी हा मग डोळे फुटले तुझे बघून नाही चालता येत तुला मेला मुडदा बसवला तुझा तो संपली बाबा लेन्स फुटली असती त्या कॅमेऱ्याची चला लक्ष्मी घरात आलेली आहे अभिनंदन मौली थँक्यू हा आणि आता यानंतर काकस्पर्श या चित्रपटाबद्दल कारण झी टॉकीजची निर्मिती असलेला आणि महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केलेला अत्यंत वेगळ्या धाटणीचा वेगळ्या विषयावरचा हा सुंदर चित्रपट सर्वत्र गाजतो आहे आणि त्यातल्याच नमू आत्तेच्या या व्यक्तिरेखेबद्दल कारण त्याच्यात एक कठीण असं आव्हान स्वीकारलेलं आहे आमच्या सविताबाईंनी ते आपण जाणून घेणार आहोत